नमस्कार मित्रांनो, तुम्हीही जर इंडियन गॅस, HP गॅस आणि भारत गॅस हे घरगुती गॅस वापरत असाल किंवा या कंपनीचे तुम्ही उपभोक्ता असाल, तर या घरगुती गॅसवर मित्रांनो शासनाकडून सबसिडी जमा केली जाते. तर ही सबसिडी तुमच्या अकाउंटमध्ये जमा होण्यासाठी काही गोष्टी किंवा काही कामे तुम्हाला अगोदर करावी लागतात. तर त्यासाठी आता मोबाईलवरून शासनाकडून सुविधा देण्यात आलेली आहे. जर ही सबसिडी तुमच्या अकाउंटमध्ये जमा करायची असेल ऑनलाईन, तर तुम्हाला त्यासाठी सर्वप्रथम EKYC करणे गरजेचे आहे. आणि ही EKYC मोबाईलवरून कसं करायचं, त्यासाठी प्रोसेस कशी आहे, याची A to Z माहिती तुम्हाला या व्हिडिओमध्ये मी सांगणार आहे. तत्पूर्वी चॅनलला नवीन असाल तर मित्रांनो लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. व्हिडिओला लगेच सुरुवात करूया. सर्वप्रथम तुम्हाला आपल्या मोबाईलमध्ये प्ले स्टोअरवरती जायचं आहे. प्ले स्टोअरवरती गेल्यानंतर तुम्हाला इंडियन ऑइल सर्च करायचं आहे. इंडियन ऑइल सर्च केल्यानंतर तुमच्या समोर इंडियन ऑइल 1 या नावाचं ॲप्स इन्स्टॉल करायचं आहे. आणि कारण मी हे ॲप का करतो डाउनलोड किंवा इन्स्टॉल, तर माझं LPG कनेक्शन हे इंडियनचं आहे. तुमचं जर LPG भारतचं किंवा HPचं असेल तर तुम्ही त्या संबंधित कंपनीचं इथं प्ले स्टोअरवरून ॲप डाउनलोड करू शकता. तर हे ॲप डाउनलोड इन्स्टॉल केल्यानंतर ओपन करून घ्यायचं आहे मोबाईलमध्ये. ॲप ओपन केल्यानंतर होम पेज असं दिसेल मित्रांनो. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे इथं ॲपवरती आल्यानंतर तुम्हाला इथं 3 डॉटवरती जाऊन तुम्हाला इथं लॉग इन करून घ्यायचं आहे. माझं ऑलरेडी अकाउंट असल्यामुळं मी लॉग इन केलेलं आहे. जर अकाउंट नसेल तर तुम्ही तिथं साईनअपचं ऑप्शन आहे, तिथं साईनअपवरती जाऊनसुद्धा तुम्ही स्वतःचा अकाउंट बनवू शकता. आणि अकाउंट बनवताना एक लक्षात घ्या मित्रांनो, ज्याच्या नावे LPG कनेक्शन आहे त्याचीच इन्फॉर्मेशन भरून अकाउंट ओपन करा. सक्सेसफुली लॉग इन केल्यानंतर मित्रांनो तुम्हाला डाव्या कोपऱ्यामध्ये 3 डॉट दिसत असतील, याच्यावरती क्लिक करून घ्या. इथं माय प्रोफाईलचं ऑप्शन दिसत असेल तुम्हाला 5 नंबरला, त्या माय प्रोफाईलवरती क्लिक करायचा. इथूनच तुम्हाला तुमच्या अकाउंटची EKYC झालेली आहे किंवा नाही हे ॲक्युरेट समजणार आहे. हे बघू शकता, माय प्रोफाईलवरती आल्यानंतर तुम्हाला खाली ऑप्शन दिसत असेल EKYC चं. आणि इंडियन डिटेल्समध्ये तुम्ही बघू शकता तुमचे LPG ID जे 17 नंबरचे असते ते जर तुम्हाला माहीत नसेल तर इथं तुम्हाला मिळून जाते. त्यानंतर तुम्ही सबसिडीसाठी इलिजिबल आहात किंवा नाही हे सुद्धा तुम्हाला इथं कळणार आहे. इथं माझी अकाउंटची बघू शकता LPG कनेक्शनसाठी मी सबसिडीसाठी इलिजिबल आहे, कारण पुढे यस दिलेलं आहे. त्यानंतर आउट आणि मी सबसिडी सरकारला मी जमा करतो आहे किंवा नाही याचंसुद्धा ऑप्शन दिलेलं आहे. तिथून जर तुम्ही देत असाल तर तुम्हाला इथं यसचं ऑप्शन येईल, तर इथं मी देत नाही त्यामुळे मला नो दिसत आहे. आणि KYC स्टेटस, सर्वात महत्त्वाचं, सबसिडी जर तुम्हाला हवी असेल तर KYC स्टेटस इथं ग्रीन टिक असणं गरजेचं आहे. जर नसेल तर इथं तुम्हाला डायरेक्टली नोचं सिम्बॉल येईल रेड मार्कमध्ये आणि नो लिहिलेलं असेल व्यवस्थितरित्या. तर तुम्हाला नो जर असेल इथं, आता माझं ऑलरेडी KYC झालेलं आहे त्यामुळं मी इथं काहीच करू शकणार नाही. तर तुम्हाला कसं करायचं सांगतो. माय प्रोफाईलवरती क्लिक केल्यानंतर इथं तुम्हाला नोचं ऑप्शन दिसेल KYC स्टेटसमध्ये. अशा वेळेस तुम्हाला खाली जे रिKYC लिहिलेलं आहे तिथं EKYC करण्यासाठी ऑप्शन दिसेल, त्याच्यावरती क्लिक करायचं आहे. इथं क्लिक केल्यानंतर तुम्हाला टर्म्स अँड कंडिशन आहेत काही, इथं ब्लू टिकमध्ये येलो टिकमध्ये क्लिक करायचं आहे. त्यानंतर तुम्हाला फेस स्कॅन करायचा आहे. आणि फेस स्कॅन करताना एक सर्वात महत्त्वाचा नियम मित्रांनो लक्षात घ्या, जर तुम्ही डायरेक्टली फेस स्कॅन या ऑप्शनवरती क्लिक केले तर तुमचं EKYC सक्सेसफुली होणार नाही, रिजेक्ट होणार आहे पुढे. त्यासाठी तुम्हाला लीगली फेस स्कॅन करण्यासाठी प्ले स्टोअरला जाऊन सर्वप्रथम तुम्हाला आधार फेस रीडिंग हे ॲप डाउनलोड करायचं आहे. हे डाउनलोड केल्यानंतर ते ॲपचे सर्व परमिशन तुम्हाला इनेबल करायचे आहेत. त्यानंतर तुम्ही या पेजवरती येऊन इथं फेस स्कॅनवरती क्लिक करून तुमचं फोटो वगैरे स्कॅन करू शकणार आहात. आणि स्कॅन केल्यानंतर ही प्रोसेस सक्सेसफुली सबमिट करून तुम्हाला बॅक यायचं आहे. बॅक आल्यानंतर इथं तुम्ही परत एकदा प्रोफाईलवरती याल. इथं आल्यानंतर तुम्हाला ट्रॅक रिKYC स्टेटस, इथं तुम्हाला ट्रॅक KYC स्टेटस हे ऑप्शन दिसेल. इथं जाऊन तुम्ही तुमच्या KYC स्टेटस पाहू शकणार आहात केव्हा आहे. अशा प्रकारे तुम्हाला मोबाईलवरून 2 मिनिटात KYC करता येणार आहे.
सक्सेसफुली केवायसी झाल्यानंतर मित्रांनो, तुम्ही सबसिडी मिळवण्यासाठी पात्र असणार आहात पुढील सिलेंडरच्या डिलिव्हरीनंतर. त्यानंतर तुम्हाला जर तुम्ही कुठलेही योजनेचा लाभ घेण्यासाठी तुम्हाला ॲड्रेस प्रूफ म्हणून काही डॉक्युमेंट द्यावे लागतात, त्यामध्ये गॅस पावती हे एक सर्वात महत्त्वाचं डॉक्युमेंट समजलं जातं. तर हे डॉक्युमेंट डाउनलोड करण्यासाठी सुद्धा मित्रांनो, या वेबसाईटवरून इंडियन ऑइलच्या किंवा तुम्ही कुठलंही गॅस वापरत असाल, LPG किंवा भारत गॅस किंवा HP, तर तुम्हाला ऑनलाईन हे बिल डाउनलोड करता येणार आहे मित्रांनो. ते कसं हे आपल्या पुढच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सविस्तररित्या सांगणार आहे. जर ही माहिती आवडलेली असेल तर चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.